झी 24 तास एक पाऊल पुढे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल केलाय। आक्रमक विरोधकांनी सोमवारी सकाळीच विधानभवनावर जोरदार घोषणाबाजी करत रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढला। राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना राज्य सरकार मात्र कुठलीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला, तर दुसरीकडे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मराठीसह प्रादेशिक भाषा वगळल्यानं मनसेनंही आक्रमक भूमिका घेतली। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला। शिवसेना भाजपचे आमदार चारा द्या पाणी द्याच्या घोषणा देत विधानभवनावर दाखल झाले। अनेक आमदारांनी रिकामे हंडे घेऊन सरकारविरोधात ठणठणाट केला, तर काहींनी चारा छावणीवर नको तर दावणीवर द्या अशा घोषणा करत सरकारला गवताच्या पेंढ्यांचा आहेर दिला। दुष्काळाला सिंचन घोटाळा जबाबदार असल्याचा आरोप करत दुष्काळ निवारण करण्यासाठी सरकार साफ अपयशी ठरल्याची टीकाही विरोधकांनी केली। माता भगिनी महाराष्ट्रातल्या हजारो लाखो हे अधिवेशन बघताय, त्यांच्या रिकाम्या हंड्याचं प्रतीक म्हणून सरकारला हा आम्ही हा रिकामा हंडा देतोय की संयुक्त महाराष्ट्रामधला मंगल कलश या सरकारने पूर्ण रिकामा केलेला। तर दुसरीकडे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून मराठीसह प्रादेशिक भाषांना वगळल्याच्या मुद्द्यावर अपेक्षेप्रमाणे मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। अभिभाषणासाठी राज्यपाल विधानभवनात दाखल होत असताना मनसे आमदारांनी मराठी भाषेच्या समावेशासाठी जोरदार घोषणाबाजी केली, तर काही आमदारांनी त्यांच्या गाडीलाच घेराव घातला। लोकसेवा आयोगाने जो यूपीएससीच्या परीक्षा घेताना यूपीएससीच्या परीक्षा झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती आमची। अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळ, सिंचन घोटाळा आणि लोकसेवा आयोगानं मराठी वगळल्याच्या मुद्द्यावरून विरोधक राळ उठवणार असल्याचं चित्र पहिल्याच दिवशी दिसलं। मात्र याचवेळी या सर्व मुद्द्यांवर सर्व विरोधी पक्षांमध्ये एकी नसल्याचंही वास्तव पुढे आलं, त्यामुळे विरोधकांचा सरकारवरील हल्ला किती प्रभावशाली ठरणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। झी 24 तास साठी अमित जोशी आणि दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।